अजून याच्यापेक्षा मोठं संकट साखर उद्योगासमोर आलं, त्यामुळं गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच. कोणी चांगलं काम केलं असेल तर त्याला चांगलं म्हणायला काही हरकत नाही, परंतु हे करत असताना पवार साहेबांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की तेही 10 वर्षे कृषीमंत्री होते, त्यांना 10 वर्षाच्या काळामध्ये इतकं हे धोरण का राबवता आलं नाही हाही एक प्रश्न अनुत्तरित आहे. ते कृषीमंत्री होते की साखर कारखानदारांचे मंत्री होते याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज पवारसाहेब साळसूदपणानं शेतकऱ्यांना सांगतात की साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळं त्याच्यावर जे काही कर्ज काढलं जातं त्या कर्जाच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्या तुकड्याने पैसे घेतले पाहिजेत असं ते साळसूदपणानं शेतकऱ्यांना सल्ला देतात. मुळामध्ये 18-20 महिने शेतकऱ्याचा शेतामध्ये ऊस उभा असतो, म्हणजे तेवढे महिने शेतकऱ्याचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले असतात, त्याचं व्याज त्याच्यावर चालू असतं, याचा विचार केला जात नाही. आणि हा 18 या साखरेच्या व्याजावरचा एवढा पवारसाहेबांना मुद्दा भेडसावत असेल तर ते 10 वर्षे कृषीमंत्री होते, 10 वर्षे नाबार्ड त्यांच्या हाताखाली होती, त्यांच्या आदेशावर काम करत होतं नाबार्ड ही बँक. नाबार्ड ही बँक प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्यासाठी स्थापन झालेली बँक आहे, नाबार्डकडं निधीची कमतरता नाही. नाबार्डनं जर का साखर उद्योगाला साखरेवर उचल द्यायला जर का निधी दिला असता, कर्ज दिलं असतं जे डेअरी उद्योगाला देतं तसं, तर साखर उद्योगाला आज जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राज्य सहकारी बँकेकडून 13% कर्ज काढावं लागतं साखरेच्या पोत्यावर, त्या अवघ्या 2 किंवा 3% मिळालं असतं आणि मग साखर कारखाने अडचणीत सापडले नसते. परंतु पवारसाहेब ते केलं नाही. ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी तुकड्या तुकड्याने पैसे घ्यावं म्हणजे साखर कारखान्यावर व्याजाचा बोजा पडणार नाही. पवारसाहेबांना माझा सवाल आहे की तुम्ही हे का नाही केलं, कृषीमंत्री असताना नाबार्डकडून हे का नाही केलं, का नाही केलं तेही मला माहिती आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राज्य सहकारी बँकेमध्ये तुमचे सगळे बगल बच्चे बसलेले आहेत आणि एकूणच साखर उद्योगातून वर्षाला जवळपास 3000 कोटी रुपयाचं व्याज मिळतं, त्या व्याजावर ही सगळी भांडवळं पोचली जातात. आणि म्हणून नाबार्डकडून पतपुरवठा करण्याच्याऐवजी जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राज्य सहकारी बँकेकडून पतपुरवठा करावं लागलं. म्हणजे तुम्ही भांडवळांना पोचलं, तुम्ही उद्योगाचं हित नाही बघितलं, तुम्ही शेतकऱ्यांचं हित नाही बघितलं. Thank you.